भाजपचे ज्येष्ठ नेते माजी आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड यांनी यांची प्रकृती खालावलेली. पिचड यांना ब्रेनस्ट्रोकमुळे नाशिकच्या 9+ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. गेल्या 45 दिवसापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. दरम्यान राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी रुग्णालयात मधुकर पिचड यांची भेट घेतली. तसंच मधुकर पिचड यांचे पुत्र वैभव पिचड यांच्याकडे तब्येतीची विचारपूस केली.